एक विनंती। अरे वेलकम टू कोकण बुक। आणि आज आम्ही चाललो क्रिकेट खेळायला। माझ्यासोबत आहे आमची टीम आणि पाठच्या गाडीत पण टीमचे काही सदस्य आहेत। स्पर्धेच्या ठिकाणी आपण पोचलो आहे आणि हे मैदान आहे जिथं आता ह्या ओपन अंडरम क्रिकेट स्पर्धा होणार आहेत। खूप छान ग्राउंड आहे। या स्पर्धेसाठी ठेवलेली ही चषक आहेत आपल्याला ह्या बाजूला दिसतंय। प्रथम भारतीय खूप छान आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर देखील आहे। आणि ह्या आहे दोन नंबरचं भारतीय सोमेश्वर क्रीडा मंडळ मांडकी घाणेकरवाडी आयोजित ओपन अंडरम क्रिकेट स्पर्धेचा हाच पहिला दिवस आहे। आणि ह्या तुम्ही ट्रॉफ्या पाहता, ह्या मांडकी या संघानं अनेक ठिकाणी होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये विजय मिळवून त्या मिळवलेल्या आहेत। हे सर्व मंडळाचे कार्यकर्ते आहेत आणि यांचं खूप छान नियोजन असतं आणि त्यामुळे ही स्पर्धा खूप छान पद्धतीनं पार पडते। आपण आता एका इथले ग्रामस्थांना भेटणार आहोत, ते आपल्याला थोडी ग्राउंडची माहिती सांगतील। एक विनंती करतो, आंब्याचं झाड आहे ते ग्राउंड देवाचं शेत मानलं जातं। आमच्या संघाची आता प्रथम फलंदाजी आली आहे आणि आता आम्ही खेळतोय। आता मॅचला थोड्या वेळातच सुरुवात होईल। फलंदाज सज्ज, सुंदर सेलेक्टर आणि मिळेलच्या दिशेने मारलेला चेंडू, सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळते रामेश्वर घाणेकरवाडी या संघाने। पंचाने पहिल्या षटकात प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या बिनबाद 7। उत्तुंग षटकार खेचून मस्त आमच्या संघाची सुरुवात झाली आहे। पाहूया किती आम्ही रन्स जमा करतोय आमच्या संघासाठी। आणि आमचं पल्ला आहे 50 तरी रन्स व्हावे। 3 ओव्हरची मॅच आहे, जर आम्हाला 50 तरी हवेत जेणेकरून आम्ही डिफेन्स करू शकतो। खूप छान आमचे फलंदाज खेळत आहेत। पहिला तर 6 दिलाय। यूट्यूब चॅनलची धावसंख्या 3/16। सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं रामेश्वरणी या छोट्या। 2 धावा पूर्ण करतायत धावसंख्या, 3 धावा पूर्ण करतायत धावसंख्या होते 19 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। कोकणदीप 3/55 रामेश्वर घाणेकरवाडी या संघाला 18 चेंडू मध्ये 56 धावांची आवश्यकता। खूप छान फलंदाजी झाली आमची आणि आम्ही आज 55 धावन बनवलेत आणि 56 धावांचं लक्ष ठेवलंय समोरच्या संघासमोर। पहिला सामना तर आम्ही जिंकलाय आणि खूप छान वाटतंय की स्पर्धेचा पहिलाच सामना आम्ही जिंकला। ही आमची टीम आहे, सध्या आराम करतायत। पुढचा सामना आम्हाला लवकरच खेळायचा आहे। आता आम्ही आलो आहे स्टॉलवर। स्टॉलवर आता भूक लागली सगळ्यांना, तर बघूया काय काय मिळतं। इकडे वडापाव मिळतो आणि चायनीज भेळ मिळते स्पेशल, तर आम्ही वडापाव तर घेतलेत आता आमच्या संघासाठी। दुसऱ्या फेरीतला देखील आमचा सामना सुरू झाला आहे आणि पाहूया हा सामना आम्ही जिंकतोय का। आमची प्रथम फलंदाजी आहे। दुसऱ्या फेरीतला पण आम्ही सामना आम्ही जिंकलाय। हा आहे साहिल, ज्यानं पहिल्याच मॅचमध्ये 3 6 मारले होते। खूप छान वाटतंय। दुसरा राऊंड पण आम्ही जिंकला आहे। आमचे योगेश बेंडल आहेत थोडंसं मार्गदर्शन करताना। तिसऱ्या फेरीतले सामने सुरू झालेत आणि आमचा आता सामना आहे छत्रपती शिवराय या संघासोबत आणि त्यांची प्रथम गोल फलंदाजी आहे आणि आमचं क्षेत्ररक्षण आहे। बघूया आता काय होतं या सामन्यामध्ये। तुम्ही खाली दे, तुला खाली कर, 2 जाऊ दे, 16 लवीन 2 जाऊ दे, जुली छत्रपती शिवराय समोरच्या संघानं आमच्या विरुद्ध 6 चेंडूंमध्ये 15 धावा बनवल्यात आणि आम्हाला विजयासाठी आव्हान ठेवलंय 6 चेंडूंमध्ये 16 धावा करायचे आहेत। बघूया आता आम्ही या सामन्यात विजय मिळवतोय का। मला 6 चेंडू आणि 16 धावा करायचे आहेत। सामन्याला सुरुवात झाली, आता मजा येणार आहे।
तीन ठीक है बैट ला बोल दोन रन बैट ला बोल ओंकार हातात कॅच नको काढू काय नाही बॅटला बॉल टेको बस दोन रन आरामात येणार अरे खूप अटीतटीचा सामना होता. जर ती कॅच सुटली नसती तर आज आम्ही स्पर्धेच्या बाहेर असतो. फायनली आम्ही तिसरा राऊंड जिंकलाय. आता सेमी फायनलमध्ये गेलोय. आता एकच फक्त राऊंड जिंकायचा आहे आणि सेमी फायनलचा सामना सुरू झाला. हा सामना देखील एक ओवरचा असणार. खूप अंधार पडलाय त्यामुळे एक एक षटकांचाच सामना होईल आणि हा जर सामना जिंकला आम्ही तर फायनलमध्ये आम्ही जाऊ. बघूया सामन्याकडे जाऊया आणि काय होतंय बघूया. कैलाश दादा सांगतोय कार्टून कसं खेळायचं. आलाय भरून आला मागचा झाले 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 तीन झाले तीन झाले गेला गेला चौकात 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 साहिल चार साहिल तीन तीनच खेळ साहिल साहिल बरोबर बरोबर आहे. गुड बॅटिंग सुंदर फलंदाज करतात. गेला चार चार भरून आला आला ए तीन घेतच तरी वीस होणार एकवीस ला वीन नाही रे उमेदवार आरामात लाव बस 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 ए बरोबर आहे कंपनी उमेदवार मागून थोडा ओमकार जरा मागे जा जरा मागे दोन जाऊ जा साहिल कॅच ए साहिल ए ओंकार बाटीचा जुली पुढे ए नको 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 साहिल नको टॉप ए दोन झाला दोन प्रदा झाले सोड 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 मारू दे ए कॅच घे ओंकार कॅच आहे शाबाश आजा 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 आरामात ये जाऊ दे तीन आरामात ये आणि हा दोन दहा धाव संख्या येतो दोन बाद पाच दोन बाद पाच सेमी फायनलचा सामना आम्ही जिंकलोय आणि आम्ही फायनलमध्ये प्रवेश केला आहे. खूप भारी झाली मॅच ही आणि फायनल आता नाही होणार आहे तर फायनल उद्या होईल. खूप अंधार झाला आणि उद्याचे राऊंड देखील बाकी आहेत. ही आमची सगळी टीम आहे. खूप छान खेळ आहे. खूप मस्त असं कर असं कर फायनली कोकण बुक यूट्यूब चॅनल हा टीम फायनलमध्ये प्रवेश मिळाला आहे. सगळ्यांचे खूप धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.